कोल्हापुरातील गंगावेश ते शिवाजी पुलापर्यंतचा रस्ता प्रचंड खराब झालाय. हा रस्ता नवीन करावा या मागणीसाठी स्थानिक नागरिकांनी अनेक वेळा आंदोलनं केली. त्यानंतर महापालिकेला जाग आली आणि या रस्त्याच्या डांबरीकरणाचं काम सुरू झालं. पण ड्रेनेज लाईन टाकण्याचं काम झालं नसल्यानं पुन्हा या रस्त्याचं काम रखडलंय. आश्वासनं देऊनही ड्रेनेज लाईनचं काम सुरू करण्यासाठी महापालिकेच्या अधिकाऱ्यांनी टंगळमंगळ केली आहे. या अधिकाऱ्यांविरुद्ध कारवाई करावी अशी मागणी आखरी रस्ता कृती समितीनं आयुक्तांकडे केली आहे. गंगावेश ते पंचगंगा नदीपर्यंतचा रस्ता गेली 20 वर्ष केलेला नाही, त्यामुळे या रस्त्याची अवस्था अत्यंत दयनीय बनली आहे. पंचगंगा हॉस्पिटलपासून नदीपर्यंतचा रस्ता सिमेंट काँक्रीटचा करावा, तर गंगावेश ते पंचगंगा हॉस्पिटलपर्यंतचा रस्ता डांबरी करावा या मागणीसाठी स्थानिक नागरिकांनी अनेक वेळा आंदोलनं केली. त्यानंतर महापालिका अधिकाऱ्यांना जाग आली आणि रस्त्यासाठी निधी मंजूर झाला. मात्र ठेकेदारानं पाण्याची पाईपलाईन आणि ड्रेनेजची गळती कायम ठेवून रस्त्याचं काम सुरू केलं होतं, त्यामुळे नागरिक पुन्हा आंदोलन करून रस्त्याचं काम बंद पाडलं होतं. त्यानंतर महापालिका आयुक्त डॉक्टर कादंबरी बलकवडे आणि शहर अभियंत्यांनी प्रत्यक्ष पाहणी करून ड्रेनेज आणि पिण्याच्या पाईपलाईनचं काम पूर्ण केलं जाईल असं आश्वासन दिलं. त्यानुसार रस्त्याच्या दोन्ही बाजूला पाण्याची पाईपलाईन टाकण्यात आली, पण ड्रेनेज पाईपलाईनचं काम सुरू झालेलं नाही. ड्रेनेज कामात अडथळा येऊ नये यासाठी या रस्त्यावर अवजड वाहनांना प्रवेश बंदीही केली, पण 20 दिवस उलटले तरीही ड्रेनेज पाईप टाकण्याच्या कामाला मुहूर्त मिळालेला नाही, त्यामुळे या रस्त्याचं काम पुन्हा रखडलंय. या पार्श्वभूमीवर आज आखरी रस्ता कृती समितीनं प्रशासक डॉक्टर कादंबरी बलकवडे यांची भेट घेऊन नाराजी व्यक्त केली. काम रखडण्यासाठी कारणीभूत ठरलेल्या अधिकाऱ्यांवर कारवाई करावी अशी मागणी यावेळी करण्यात आली. प्रशासकांना भेटलेल्या शिष्टमंडळात किशोर घाटके, महेश कामत, रियाज बागवान, सुरेश कदम, RN जाधव, रोहन जाधव, अनंत पाटील यांचा समावेश होता.